जय हिंद मित्रांनो आपल्या ट्यूब चॅनेलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करतो आहे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जे आहे शिक्षक भरती कंप्लीट करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे माननीय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची भेट घेतलेली आहे त्यांना आपण कोणकोणते कुन मुद्दे या ठिकाणी शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये एक्सप्लेन केलेले आहेत आणि माननीय शिक्षण मंत्री महोदयांच्या वतीने आपल्याला कोणती उत्तरं मिळालेली आहे त्याविषयी जे आहे तपशीलवार पद्धतीने एक एक मुद्दे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा साईटचं जे बेल आयकॉन आहे आए। त्याला देखील प्रेस करा जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही मित्रांनो जसं की तुम्हाला कल्पना आहे की युवाशाही संघटना यांच्या वतीने अकरा एप्रिल दोन हजार तेवीस रोजी मुंबईच्या आझाद मैदान या ठिकाणी या आहे शिक्षक भरतीच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन छेडण्यात आलं होतं आणि या आंदोलनाला मी प्रत्यक्षामध्ये उपस्थिती देखील दर्शवलेली होती मी युवाशाही संघटनेचा ना सदस्य आहे ना त्यांच्या कार्यकारिणी मंडळीमध्ये आहे परंतु मी या आंदोलनामध्ये सहभागी होण्यामागचं एकमेव कारण म्हणजे आपल्या महाराष्ट्रातल्या तमाम उमेदवारांची जी अपेक्षा आहे माझ्याकडून होती त्यांना अपेक्षा होती की सरांनी जी आहे धारकांची बाजू माननीय मंत्री महोदय असेल किंवा जे काही उच्चपदस्थ अधिकारी असतील त्यांच्यापर्यंत पोहोचवावी या एकमेव तुम्हा लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी ले ले। जे आहे रमजानचा महिना असताना देखील या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी झालो आणि तुम्हा लोकांचीच भूमिका जी आहे माझी भूमिका तुमचे जे प्रश्न आहेत माझे प्रश्न समजून युवाशाही संघटनेच्या माध्यमातून मंत्री महोदयांपर्यंत पोहोचवलेले आहे पहिला जेव्हा दिवस होता अकरा तारखेचा ज्या दिवशी आंदोलनाचा दिवस होता त्या दिवशी जे आहे आम्हाला अपेक्षा होती की माननीय शिक्षण मंत्री महोदय आम्हाला भेट देतील परंतु शिक्षण मंत्री महोदयांचा जो काम कामकाज आहे तो थोडंसं जास्त बिझी शेड्यूल असल्याकारणाने त्या दिवशी त्यांची भेट होऊ शकली नाही परंतु पहिल्या दिवशी जे आहे सेक्रेटरी जॉईंट सेक्रेटरी यांच्यामार्फत जे आहे बोलावणं आलं होतं त्यावेळेस आमचं जे शिष्टमंडळ आहे ते मंत्रालयामध्ये गेलं होतं त्यांना आम्ही संपूर्ण जे काही आपले मुद्दे आहेत सध्याच्या घडीला शिक्षक भरतीच्या संदर्भामधले ते मुद्दे मी ऑलरेडी एक्सप्लेन केलेले आहेत ते मी पुढे पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो तर अकरा तारखेला आपल्याला अधिकारी वर्गांचा जो अँगल आहे शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये तो काय आहे ते पॉझिटिव्ह आहेत हा मुद्दा मी तुम्हाला ऑलरेडी क्लिअर केलेला आहे की कशा प्रकारे पवित्र पोर्टलचं प्रकरण असेल दोन हजार सतराची रखडलेली शिक्षक भरती असेल अपात्र गैरहजारच्या जागा असतील किंवा नवीन रजिस्ट्रेशनचं काम असेल किंवा जे आहे प्रमोशननं जे इलिगल पदं भरली जात आहेत त्या संदर्भामध्ये असेल या संपूर्ण बाबींविषयी जी माहिती आहे किंवा मा एकूण रिक्त जागा किती येऊ शकतील पवित्र पोर्टलवर त्या संदर्भामधली जी माहिती आहे ऑलरेडी मी अधिकारी वर्गांच्या वतीने तुमच्यापर्यंत ऑलरेडी तुमच्यापर्यंत प्रोव्हाइड केलेली आहे ती माहिती मी पुन्हा एकदा बोलणार नाही मग नंतर आम्हाला अपेक्षा होती की जी आहे अकरा तारखेला नव्हे तर किमान बारा तारखेला जे आहे शिक्षण मंत्री महोदयांची जी आहे आपल्याला अपॉइंटमेंट मिळायला हवी आणि झालंही तसंच बारा तारखेला जे आहे आपल्याला अपॉइंटमेंट मिळाली आणि आम्हा लोकांचं जे एक डेलिगेशन आहे एक शिष्टमंडळ जे आहे धारकांचं शिक्षण मंत्र्यांच्या भेटीला गेलं होतं यामध्ये जे आहे युवाशाही संघटनेच्या अध्यक्षा अश्विनी कडू असतील त्याच्यानंतर तुषार देशमुख सर आहेत त्यानंतर माझे मित्र युवराज राठोड सर त्याच्यासोबतच जे आहे परमानंद खराटे सर आणि सागर मेटांगे सर आणि याच्यासोबत आणखीन काही अभियोग्यताधारक या ठिकाणी जे आहे दीपक केसरकर सर, सर यांच्या भेटीला गेलो होतो त्यांना जेव्हा आम्ही आमच्या मागण्यांचं निवेदन दिलं त्यावेळेस त्यांनी ते संपूर्णत निवेदन जे आहे आपले जे निवेदन आहे ऑलरेडी आपण चोहीकडे व्हायरल केलेलं आहे एकवीस मागण्या त्याच्यामध्ये मागण्यात आलेल्या मंत्री महोदयांनी संपूर्ण निवेदन अगदी काळजीपूर्वक वाचून घेतलं त्याच्यानंतर आम्हा लोकांना त्यांनी जे आहे बोलण्याची परमिशन दिली की तुमचं नेमकं मत काय आहे पहिला आणि महत्वाचा मुद्दा आपला हाच होता की साहेब जी आहे अशा प्रकारची भरती मागच्या स दोन हजार सतरापासून चालू आहे बारा हजार जागांची जी जाहिरात आहे दोन हजार एकोणावीसला देण्यात आली होती आणि यादी आतापर्यंत केवळ जे आहे फिफ्टी पर्सेंट जागांचीच लावण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये बरेचसे उमेदवार अपात्र आहेत काही उमेदवार गैरहजर आहेत त्याचबरोबर जे आहे माजी सैनिकांच्या बाराशेपेक्षा जास्त जागांचं एक राऊंड जो आहे कन्वर्टेड राऊंड ज्याला म्हणूया तो होणं बाकी आहे त्या जागांसाठी जे आहे संपूर्ण प्रोसिजर देखील झालेली आहे प्रस्ताव देखील रेडी आहे फक्त माननीय सचिव महोदयांची सिग्नेचर त्याच्यावरती बाकी आहे आम्ही त्यांच्याकडे पाठपुरावा केला असता ते या ठिकाणी चर्चा करून तो जो मुद्दा आहे मार्गी लावू असं बोलत आहेत तर आम्ही आमच्या शिष्टमंडळाच्या वतीने दीपक केसरकर साहेबांना विनंती केली की आपल्यामार्फत जर का एक फोन कॉल त्यांना गेला किंवा आपण जे आहे त्यांना या बाबतीमध्ये फॉलोअप घेण्यासाठी सांगितलं तर नक्कीच जे आहे अपात्र गैरहजरची जी यादी आहे येत्या आठवड्याभरामध्ये दहा दिवसांमध्ये लावण्याची जी प्रोसिजर आहे ती सुरुवात होऊ शकेल त्या गोष्टीला माननीय मंत्री महोदयांनी जे आहे होकारार्थी दुजोरा दिला आहे त्यांनी सांगितलं की ठीक आहे या संदर्भामध्ये मी जी आहे सेक्रेटरी आणि जॉईंट सेक्रेटरी दोघांशीही बोलतो आणि अपात्र गैरहजर आणि माजी सैनिकांचा जो कन्वर्टेड राऊंड आहे त्याचबरोबर जो पन्नास टक्के मागासवर्गीयांच्या जागांचा कपातीचा मुद्दा आहे त्या संदर्भामध्ये मी व्यक्तिशा बोलतो असं आपल्याला या ठिकाणी आश्वासन माननीय मंत्री महोदयांनी दिलेलं आहे मी बाजूला तुम्हाला या ठिकाणी फोटो देखील दाखवत आहे दे। त्याच्यानंतर जो दुसरा महत्त्वाचा मुद्दा आपला होता तो मुद्दा होता की पवित्र पोर्टलला जास्तीत जास्त जागा येणं कारण आम्ही त्यांना एक गोष्ट त्यां त्यांचं जे विधिमंडळामधलं त्यांचं स्टेटमेंट आहे की मी येणाऱ्या दिवसांमध्ये तीस हजार शिक्षकांची भरती करणार आहे त्या स्टेटमेंटची आठवण करून दिली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की ठीक आहे मी देखील या गोष्टीसाठी पॉझिटिव्ह आहे जास्तीत जास्त जागा पवित्र पोर्टलला याव्यात यासाठी मी देखील आग्रही आहे संच मान्यतेच्या नंतर जेवढ्याही जागा असतील त्याच्यापैकी मॅक्झिमम जागा भरण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत तुम्ही जेवढी पन्नास हजारांची मागणी करतायत तेवढी तर समजा अजूनही मी शब्द देऊ शकत नाही परंतु मॅक्झिमम जागा भरण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न केला जाऊ शकतो परंतु या गोष्टीसाठी जेव्हा आपण अकरा तारखेच्या आंदोलनाच्या नंतर जेव्हा शिष्टमंडळ घेऊन गेलो होतो मंत्रालयामध्ये अधिकारी वर्गांनी सांगितलं होतं की पन्नास हजार तर शक्य नाही परंतु तीस हजार जागा आम्ही आताही भरायला तयार आहोत ते किमान आपण त्याही गोष्टीला समाधान येऊ हो। माननीय मंत्री महोदयांनी देखील त्या गोष्टीकडे इशारा केलेला आहे की कदाचित जे आहे तीस हजार जागांची भरती होऊ शकते आणि ती देखील एका टप्प्यामध्ये होऊ शकते हे एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी केसरकर साहेबांशी बोलताना आम्हा लोकांना लक्षात आलेला आहे त्याचबरोबर जे आहे पवित्र पोर्टल लवकरात लवकर पुन्हा एकदा सुरू करून द्यावा जे दोन हजार सतराचे उमेदवार असतील किंवा जे उमेदवार दोन हजार तेवीसला परीक्षा देऊन आता जे आहे रजिस्ट्रेशनची वाट बघत असतील त्या दोघांसाठीही पवित्र पोर्टल पुन्हा एकदा सुरू करणं अपेक्षित आहे हे आम्ही साहेबांना ज्यावेळी सांगितलं त्यांनी सांगितलं की आमची जी टीम आहे त्याच्यावरती काम करते आहे आणि लवकरात लवकर पवित्र पोर्टल आम्ही सुरू करणार आहोत कारण शिक्षकांची भरती करणं हे शासनासाठी देखील जास्त आवश्यक आहे कारण शासनाच्या शाळेमधल्या म्हणजे जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिकेच्या शाळांमधल्या बऱ्याचशा जागा या ऑलरेडी रिक्त आहे तर त्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून या ठिकाणी शिक्षकांची भरती करणं हे शासनाला देखील बंधनकारक आहे आणि एकंदरीत जर का आपण बघितलं की माननीय शिक्षण मंत्री दीपक केसरकर साहेबांचा ॲटिट्यूड जो आहे शिक्षक भरतीच्या संदर्भात हो तो नक्कीच पॉझिटिव्ह आहे आणि हो एक गोष्ट त्यांनी जी आहे नक्की प्रकर्षाने सांगितलेली आहे मी तुम्हाला या ठिकाणी अधिकारी वर्गांच्या संदर्भामध्ये दे देखील ते स्टेटमेंट मागच्या व्हिडिओमध्ये केलं होतं आणि दीपक केसरकर यांनी देखील आवर्जून सांगितलेलं आहे की आम्ही लोक भरती करण्यासाठी उत्साही आहोत फक्त तुम्हीच लोक जे आहे याचिका याचिकांचा खेळ खेळत आहात तो जर का याचिकांचा खेळ बंद केला तर आम्ही स्वतः जे आहे शिक्षक भरती लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आग्रही आहोत आणि आम्ही शासन निर्णय देखील काढलेला आहे की दर सहा महिन्याला शिक्षक अयोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी होणार आहे हा शब्द जे आहे आप त्यांनी आपल्याला दिलेला आहे म्हणून मित्रांनो पुनश्च एकदा तुम्हा सर्वांना रिक्वेस्ट करेल मी की शासन जे आहे सर्वतोपरी पॉझिटिव्ह आहे आतापर्यंत मी स्वतः जेवढं ॲनालिसिस केलं मी uh, सेक्रेडरी, सेक्रेडरी जे आहे सेक्रेटरी जॉईंट सेक्रेटरी असेल मंत्रालयामध्ये असेल किंवा खुद्द शिक्षण मंत्री महोदय असेल यांना जेव्हा भेटलो त्यावेळेस त्यांच्यापैकी एकाही व्यक्तीच्या तोंडून जे आहे एकही निगेटिव्ह स्टेटमेंट आपल्याला मिळालेलं नाही शिक्षक भरतीच्या संदर्भात आकडा कमी जास्त होऊ शकतो किंचितचा परंतु जे आहे त्याच्या बाबतीमध्ये नकारात्मक वृत्ती कोणत्याही अधिकाऱ्यांची नाहीये कोणत्याही मंत्री महोदयांची नाहीये ही एक जमेची बाब आहे परंतु आपणच जे आहे आपापसांमध्ये पर्टिक्युलरली जे काही वाद असतील ते वाद नव्याने जे आहे उकरून काढण्याकरिता याचिका याचिका खेळू नये असं मला वाटत आहे कारण ठीक आहे यांचं देखील मत आहे मी तर ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे की सेक्रेटरी महोदयांचं मत आहे की ठीक आहे तुम्हाला जर वाटत असेल की तुमच्यावर अन्याय झालेला आहे या भरतीमध्ये काहीतरी गोंधळ झालेला आहे किंवा एखादा इनजस्टिसचा पॉईंट असेल तर तुम्ही आमच्यापर्यंत या आमच्यापर्यंत म्हणजे सेक्रेटरी महोदयांपर्यंत या त्यांच्या समोर ती गोष्ट क्लिअर करायना सक्षम आहेत की तिची त्रुटी आहे तो जो मुद्दा आहे तो दूर करू शकते हा जर त्यांच्याकडून तो जो मुद्दा आहे त्या मुद्द्याचं सोल्युशन जर झालं नाही तर कोर्टाची दारं आपल्यासाठी कधीही उघडी आहे त्याच्यानंतर शेवटचा पर्याय म्हणून जे आहे तुम्ही कोर्टाची पायरी ठोठवायला किंवा कोर्टाचा जो दरवाजा आहे तो नॉक करायला हवा परंतु उमेदवार आपण पाहतो आहे प्रकर्षाने की थोडासा जरी अन्याय वाटला तर कोर्टाची पायरी पहिल्यांदा चढतात आणि त्याच्यानंतर एकदा पिटिशन फाईल झाली तर त्यानंतर जे आहे त्यांना त्या गोष्टीचा पश्चाताप होतो तर तसं होऊ नये कोणाच्याही बाबतीमध्ये जे आहे असं प्रकरण घडू नये की त्याला वाटावं की माझ्यावर अन्याय झाला आणि त्याने पिटिशन टाकावी आणि त्यामुळे भरती प्रक्रिया रखडली जावी कारण या ठिकाणी शासन सध्या पॉझिटिव्ह आहे परंतु कधीपर्यंत पॉझिटिव्ह राहील जोपर्यंत एक महिना दोन महिनेपर्यंत होणार नाही भरती तोपर्यंत कदाचित जर का डिले होत गेला आणि त्या पिटिशनमुळे जर का अधिकारी वर्गांना त्रास होत गेला तर ते जाणून बुजून जरी या भरतीला डिले करायला लागले तर आपण मग त्यांना काहीच करू शकणार नाही जसं आपण दोन हजार सतराची जी रखडलेली शिक्षक भरती आहे त्याचं प्रकरण बघतो आहे की सर्व गोष्टी क्लिअर असताना देखील काही टेक्निकल इशू अधिकारी वर्ग काढून त्याला जे आहे डिले करताना आपल्याला दिसतोय जर आपण आपापसामधले सर्व वाद मिटून संघटना संघटना यांचे देखील झेंडे बाजूला ठेवून एक सर्वसामान्य अभियोग्यताधारकांच्या फायद्यांचा विचार करून जर का एका प्लॅटफॉर्मवर येऊन लढाई करत असू लढाई आपल्याला गरज नाहीये फक्त आपल्याला पाठपुरावा जर का करत असू तर निश्चितपणाने मला तरी ठाम विश्वास वाटत आहे की तीस हजार शिक्षकांची भरती सहजपणाने होऊ शकेल त्याचबरोबर याच्या संदर्भामध्ये आणखीन जे काही मुद्दे होते की इलिगल पद्धतीने प्रमोशन या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि त्याच्यासोबतच आणखीन काही जिल्ह्यांमध्ये सायन्स मॅचच्या जागेवर बारावी सायन्स असलेल्या उमेदवाराला देण्यात आलेला आहे तर तो एक इलिगल मुद्दा आहे तो मंत्री महोदयांच्या लक्षामध्ये दे आणून देण्यात आलेला आहे त्यासोबत जे आहे उर्दू माध्यमाचे काही मुद्दे असतील त्याचबरोबर कन्नड मीडियमच्या जागा जा आहे बेंगोली मीडियमच्या जागा आहेत या जा जास्तीत जास्त जा 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 पोर्टलला आणण्यासाठी देखील आम्ही मंत्री महोदयांना या ठिकाणी शब्द दिलेला आहे त्याच्यासोबतच सोबतच सर्व कॅटेगरीच्या उमेदवारांना जे आहे त्यांच्या त्यांच्या कॅटेगरीच्या समप्रमाणामध्ये जागा याव्यात यासाठी आपण स्वतःहून या, या, या प्रकरणामध्ये लक्ष घालावं अशा प्रकारची विनंती देखील आम्ही माननीय मंत्री दीपक केसरकर साहेबांना या ठिकाणी केलेली आहे सर्व गोष्टी ज्या आहे या ठिकाणी मंत्री महोदयांनी शांतपणाने ऐकून घेतलेले आहेत आपले जे पी ए आहेत त्यांना देखील ते जे निवेदन आहे ते सेव्ह करून ठेवायला सांगितलेलं आहे आणि त्याच्यावरती योग्य ती कारवाई करण्यासाठी त्यांनी जे आहे नोट देखील करून घेतलेला आहे एकंदरीत एक जर आपण बघितलं की अकरा तारखेची आपली जी मीटिंग होती मंत्रालयामधली अधिकारी वर्गांशी ती देखील एकदम पॉझिटिव्ह होती आणि नंतर बारा जी मिटिंग होती खुद्द मंत्री दीपक केसरकर साहेबांसोबतची ती मिटिंग देखील अगदी पॉझिटिव्ह होती दोघांमध्ये कोणत्याही प्रकारचं जे आहे तफावत आपल्याला आढळलेले नाही की सेक्रेटरी म्हटले की ठीक आहे हे करू मंत्री महोदय म्हटले हे करणार नाही असं झालेलं नाही आहे फक्त जे आहे एक्झॅक्टली exactly मंत्री महोदयांनी आकडा सांगितला नाही भरतीचा परंतु जास्तीत जास्त जागा भरती करणार असं त्याने स्वतःहून सांगितलं कारण ते स्वतःहून म्हटले की मी आत्ता जे आहे अघोषित शिक्षकांना या ठिकाणी एकसष्ट हजार अघोषित शिक्षकांना न्याय दिलेला आहे तुम्हा लोकांना देखील याच पद्धतीने मी न्याय देण्यासाठी नक्की प्रयत्न करेल कारण अघोषित शिक्षकांसाठी अकराशे साठ कोटी रुपयांचं फंड त्याने जे आहे या ठिकाणी आत्ताच इश्यू केलेला आहे त्याच धर्तीवरती आपल्यासाठी देखील या पवित्र पोर्टलच्या मार्फत जास्तीत जास्त जागा ते पवित्र पोर्टलला आणण्यासाठी नक्की प्रयत्नशील राहणार आहे ही एक आपल्याला मुख्यमंत्री यांच्या शिक्षणमंत्र्यांच्या भेटीनंतर शाश्वती झालेली आहे तर एकंदरीत मित्रांनो आपला जो मुंबई दौरा होता किंवा आपलं जे आंदोलन होतं ते शंभर टक्के यशस्वी झालेलं आहे असंच मी म्हणतो आहे आता यशस्वी झालं म्हणून आपण हातावर हात ठेवून बसण्याची वेळ नाही आहे तरी देखील आपल्यासाठी एक समाधानकारक बाब आहे की चला आपल्या मागण्या ज्या आहे अधिकारी असेल किंवा मंत्री असेल दोघांनीही मान्य केलेले आहे परंतु या गोष्टीचा आपल्याला सतत पाठपुरावा करणं आवश्यक असणार आहे कारण बऱ्याच वेळा जे आहे आपल्याला मागचा इतिहास देखील आठवतो मागच्या इतिहासाची पुनरावृत्ती होऊनही आपली मनोमन प्रार्थना आहे परंतु आपल्याला असं म्हणतात ना दूध का जला छाज बी फूक फुक के पिताय त्या म्हणीप्रमाणे आपल्याला अलर्ट राहावं लागणार आहे संघटनेच्या माध्यमातून जे आहे आपल्याला या गोष्टींचा पाठपुरावा सतत करावा लागणार आहे आणि हो सर्वात महत्त्वाचं तमाम अभियोग्यता धारकांनी एका गोष्टीची खबरदारी घ्यायची आहे की चुकीच्या पद्धतीची याचिका जी आहे शिक्षक भरतीच्या विरोधामध्ये पडू नये कितीही मोठा प्रॉब्लेम असेल तर अगोदर जे आहे त्यांनी या ठिकाणी मंत्रालय स्तरावरती न्या सेक्रेटरी असेल जॉईंट सेक्रेटरी असेल आयुक्त लेवल असेल त्यांच्यापर्यंत न्या त्यांच्याकडून जर का सोल्युशन मिळालं नाही तर एकदा मंत्री महोदयांपर्यंत पोहोचा आणि त्यांनीही जर का नकार दिला तर मग जे आहे शेवटचा पर्याय म्हणून तुम्ही लोकांनी कोर्टाची पायरी चढायला हरकत नाही परंतु जर आपण पहिला ऑप्शन जर का कोर्टाची पायरी आणि नंतर जर का आपण जे आहे त्या ठिकाणी सोल्युशन करण्यासाठी इतर अधिकारी वर्गांकडे जात असाल तर ते चुकीचा मार्ग आहे असं मला वाटतंय कारण दोघांशी बोलल्यानंतर आम्हाला ही गोष्ट वारंवार खटकलेली आहे की हो आपल्याकडून ही बऱ्याच अंशी जे आहे चुका होतात सरकारच्या चुका आहे मान्य आहे शिक्षक भरतीमध्ये बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत आपल्या मनाविरुद्ध घडलेल्या आहेत परंतु तरी देखील जे आहे शिक्षक भरती जर का योग्य मार्गावरती जात असेल आणि त्यामध्ये आपण फुल फुलाची पाकळी म्हणून या ठिकाणी अडथळा निर्माण करण्यामध्ये सहभागी असाल तर आपण अलर्ट व्हावं असंच मला या ठिकाणी वाटतं आहे एकंदरीत मला हे समाधान वाटलेलं आहे की माझ्या मुंबई दौऱ्यावरून किमान बरेचसे जे आहे पॉझिटिव्ह पॉईंट्स आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत मंत्रालय स्तरावर काय चालू आहे अधिकारी लेवलला नेमकं काय चालू आहे शिक्षक भरतीच्या संदर्भात त्या गोष्टीची जी आहे ऑथेंटिक माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे आणि भविष्यामध्ये देखील माझा तुम्हा लोकांना शब्द आहे की जेव्हा जेव्हा सर्वसामान्य धारकांचा प्रश्न येईल त्यावेळेस मी स्वतः जे आहे तुम्हा लोकांसाठी सदैव उपलब्ध असणार आहे कोणावरही अन्याय होणार नाही कोणाविरुद्धही जे इतर विद्यार्थी आहे ते उभे राहणार नाही यासाठी मी नक्की जे आहे मध्यस्थीची भूमिका घेण्यासाठी प्रयत्न करेल कारण माझा स्वतःचा जे आहे या भरतीमध्ये कोणताही स्वार्थ नसणार आहे कारण मी तुम्हा लोकांचा जो माझ्यावरती विश्वास विश्वा आहे तो विश्वास सार्थ करण्यासाठी या ठिकाणी जे आहे संघटना असेल त्यांच्यामध्ये मध्यस्थी करण्यासाठी प्रयत्न करतो किंवा जी संघटना या ठिकाणी आंदोलन करू इच्छिते आहे विद्यार्थ्यांच्या योग्य न्याय मागण्यासाठी त्यामध्ये मी स्वतः सहभागी नक्की असेल भविष्यातही जर का अशा प्रकारचं आंदोलन असेल माझी गरज असेल तर मी सदैव त्यासाठी तयार असणार आहे बाकीच्या या संपूर्ण मागण्यांसंदर्भामध्ये या आंदोलनासंदर्भामध्ये माननीय मंत्री महोदयांनी दिलेले जे उत्तरं आहे त्याच्या संदर्भामध्ये आपल्याला नेमकं काय वाटतं आहे ते नक्की या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मी माझ्या परीनं जेवढी मेहनत करू शकत कर होतो युवाशाही संघटनेच्या सोबत जाऊन माझ्या परीनं मेहनत केलेली आहे यामध्ये युवाशाही संघटनेचं देखील खूप मोठं सहभाग आहे कारण त्या लोकांनी देखील खूप मेहनत घेतलेली आहे एक गोष्ट आवर्जून या ठिकाणी सांगेल की त्यांनी कोणाकडूनही एकही रुपया न घेता स्वतःच्या खिशातून खर्च करून हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केलेला आहे आम्हा लोकांनाही त्यांनी चांगला मान सन्मान केला आम्हा लोकांनाही आदरपूर्वक त्या ठिकाणी येऊ दिलं धारकांची बांजू मांडण्याचं त्यांनी जे आहे त्यांचं प्लॅटफॉर्म आम्हाला उपलब्ध करून दिला त्याबद्दल युवाशाही संघटनेचे देखील खूप खूप आभार आपल्याला या संपूर्ण घटनाक्रमाबद्दल जी प्रतिक्रिया आहे त्या प्रतिक्रियेची मला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की प्रतीक्षा असेल